नमस्कार, तरुण भारत न्यूजच्या दुपारच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. प्रथम एक नजर महत्वाच्या घडामोडींवर. सरकारने भूसुधारणा विधेयक मंजूर केल्यानंतर कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात सोमवारी बंदची हाक दिली. केंद्र व राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. भूसुधारणा विधेयक मागे घ्या, अन्यथा देशभरातील शेतकरी हाती चाबूक घेऊन सरकारला हिसका दाखवतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी शेतकऱ्यांची अडवणूक करण्यात आली, तसेच बॅरिकेड्स लावून वाहतूक अडविल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ट्रकला कारची धडक बसून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील गरोदर महिलेसह अन्य सहा जण ठार झाले. काल रविवारी सावळगी गावाजवळील अळंद रोडवर ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इरफान बेगम नामक गरोदर महिलेला शनिवारी मध्यरात्री प्रसूती वेदना सुरू झाल्याने तिला अळंदहून कलबुर्गी येथे इस्पितळात नेताना हा अपघात झाला. रविवारी कर्नाटक राज्यात नव्याने 9,000 अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार गेल्या 24 तासात 9,543 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 6,522 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून कोरोनाबाधित 79 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत राज्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,04,724 इतकी झाली असून 835 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. वैद्यवन वसाहतीतील नागरिकांनी लोकप्रतिनिधींचे सदर भागातील समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांभोवती रांगोळी काढून अनोखं आंदोलन केलं. यावेळी सर्व नागरिक एकत्र आले होते. खड्ड्यांमध्ये उद्योगमंत्री जगदीश शेट्टर आणि नगरसेवक महेश बुरली यांचे फोटो लावत त्यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. भेंडेगिरी पोलिसांनी 1,250 किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे. गांजा बाळगल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून शनिवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. अविनाश कंजारभट राहणार गांधीनगर, गोसुद्दीन तालिकोटे राहणार गणेशपेठ, शिवकुमार टुमकूर राहणार विरापूर, ओणी आणि समीर उल्ला राहणार बेंगळूर गांधी टेक कॉलनी अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या चौघांकडून गांजाची 73 पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शाळा महाविद्यालये सुरू करण्याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये यासाठी लोकांनी देणगीदाखल दिलेली शालेय अभ्यासक्रमातील पुस्तके आता ग्रामपंचायतीच्या वाचनालयामध्येही उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होण्याच्या दृष्टीने सरकारचा हा निर्णय महत्वपूर्ण ठरणार आहे. नंदिहाळे येथील स्क्रॅप गोदामाला आग लागल्याची घटना शनिवारी रात्री 10:30 घडली. या आगीत कच्च्या मालासह प्लास्टिक शीट जळाल्याने सुमारे 1,00,000 रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दल व स्वयंसेवी संघटनांना याची माहिती दिल्यानंतर ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळविले. आता हे बातमीपत्र इथेच थांबवते. प्रतीक्षा आहे ती कर्नाटका हेल्थ बुलेटिनची. गरजेशिवाय घराबाहेर पडू नका. सुरक्षित राहा, आरोग्य सांभाळा. धन्यवाद. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.